जो मोर्चा निघाला हा त्याची चेष्टा या राज्याचे मुख्यमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात, तुम्ही कोणाची दलाली करताय? उद्योगपतीची, भांडवलदाराची? काय म्हणताय? ते माणसं बाहेरून आली होती का? होय, प्रधानमंत्री मोदीने जे चंद्रावती यान उतरवलेलं आहे ना, त्याच्यामुळे तिकडे ट्रॅफिक सुरू झालं आहे आणि ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती. पण प्रश्न मुंबईचा होता ना, प्रश्न धारावीचा होता ना, माणसं चंद्रावरून येऊ द्या का मंगळावरून येऊ द्या, माणसं बाहेरून येऊ द्या, या मुख्यमंत्र्यांना काय कळतं का? कोणाची दलाली करतायत ते? ही मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी 106 लोकांनी काय केलंय? हौतात्म्य पत्करलाय, पत्करलाय आणि पुन्हा पत्करू. एका भांडवलदाराच्या घशात ही मुंबई जात आहे, त्याला का हुंडा म्हणून दिलंय का मुंबई? ही मुंबई मराठी माणसाची आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं मराठी पण मुंडाळून ठेवला असेल दिल्लीच्या पायाशी, तसं सांगावं त्यांनी. कालचा मोर्चा इशारा मोर्चा होता. माणसं चंद्रावरून आली, सूर्यावरून आली, मंगळावरून आली, हे प्रश्न विचारण्यापेक्षा त्या माणसांच्या मुखात कोणत्या गर्जना होत्या, त्या होतात धारावी बचाव आणि मुंबई वाचवा आणि अडाणीच्या घशातून मुंबई काढा, या काय देशाची मागणी? शिवसेनाने कभी भी विकास विरोधी भूमिका नाही ली. इसलिए ये 50-60 साल से इस मुंबई में औद्योगिक विकास हो गया ना शिवसेना के होते हुए.